जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांच्या माध्यमातून नारायणगाव वार्ड क्रमांक 6 मधील खडकवाडी या ठिकाणी सभामंडप बांधून देण्यात आलाय. आज गणपती बाप्पांचं आगमन झाले. यात सभामंडपात गणपती बाप्पांना विराजमान करण्यात आले. यावेळी या सभामंडपाचं उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य भाजप नेत्या आशाताई बुचके यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी खडकवाडीचे सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, त्याचप्रमाणे विघ्न सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे, त्यासोबतच अनेक ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव. लक्ष्मी समा देवी महादेवी माधव प्रिया नमस्तुत्मनः ओम घननत्वा गणपतये हवामहे कविना कवि छत्रपती शिवाजी महाराज की कान्होबा वित्त मंडळ यांच्या मागणीनुसार तालाबात प्रमाणे आपण दरवर्षी या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी कान्होबा वित्त परिवाराने जी मागणी केली होती ते सभा मंडपाचं काम या ठिकाणी आपण आज पूर्ण केलं आणि या ठिकाणी पहिल्या दिवशी गणपती स्थापनेच्या दिवशी आज या ठिकाणी हा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला, आरती झाली
देवाचं पदार्पण झालं, गणरायाला गाणं घालतो की करोना सारखी महामारी पुन्हा तिथेला येऊच नाही आणि आमचा असणारा हा आनंद उत्सव खऱ्या अर्थाने मोठ्या उत्साहात या कानमा मित्र परिवाराला करता यावा, या परिसरातल्या लोकांना देखील करता यावा, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित गावचे नारंगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच बाबूभाऊ पाटे, त्याचप्रमाणे विकास नाना तोरकडी या ठिकाणी उपस्थित असलेले या विभागाचं नेतृत्व करणारे आणि कारखान्याचे डायरेक्टर संतोष नाना खैरे, पंचायत समिती सदस्य अर्चनाताई माळवदकर आणि त्याचबरोबर आशिषभाऊ माळवदकर, की खऱ्या अर्थाने त्यांचं लक्ष, कारण आता ते तुमच्या वॉर्डात यायला लागलेत, इथे राहायला लागलेत मला माहित नाही, परंतु आम्ही त्यांना सगळीकडचं मानतो असे आशिषभाऊ, त्याचबरोबर या परिसरामध्ये पाणी या प्रश्नावर चांगलं काम करणारा आमचा गणेशभाऊ पाटे, त्याचप्रमाणे नारंगाव शहराचे आपले युवकांचे प्रेरणास्थान अनिल भाऊ खैरे, आमच्या ग्रामपंचायतीच्या सदस्य सिरसाटताई, आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि ज्येष्ठ मार्गदर्शिका आमच्या ताई, उपसरपंच या ठिकाणी पुष्पाताई आहेत, त्याचप्रमाणे या विभागात आणि नारंगावचं उपसरपंच म्हणून ज्यांनी चांगलं काम केलं त्या मेहताई, उपस्थित असलेले संजू भाऊ मेहतेताई, आणि या विभागाच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवाची तगमग चाललेली आहे, परंतु अडचणीमुळे त्या इथे उपस्थित राहू शकल्या नाही, परंतु समोर उभ्या आहेत त्या आमच्या संगीताताई आणि सोपान भाऊ खैरे, त्याचप्रमाणे खैरे सर, संजू भैया त्याचे सर्व मित्र परिवार आणि उपस्थित असलेला अक्षय आणि त्याचे सगळे मित्र परिवार सर्वांना खऱ्या अर्थाने विनोद भगत, सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व भक्तगण ज्या पद्धतीने या ठिकाणी गणपती रायाची आराधना करणार आहात, त्यांचा उपासना करणार आहात, तुमच्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण हो, परंतु हे सगळं करत असताना शासनाचे नियम मोडू नका, कमी संख्येने या ठिकाणी आरती करा हे सांगायला आम्ही विसरणार नाही, कारण आपणच आपली काळजी घेतली पाहिजे, लहान लहान बाळं आहेत, त्याबरोबर नारंगाव ग्रामपंचायत आणि पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य म्हणून आमच्याकडनं जे जे शक्य आहे ते करत असताना या विभागातले 3 रस्ते आपण घेतलेले आहेत, बाबूभाऊ यांची कंप्लेंट आहे की 5 लाखाचा रस्ता परंतु आपण काही केला नाही, मी म्हटलं काही हरकत नाही, 1 सोडून 3 घ्या, 25 लाख रुपये या रस्त्याला आहे, त्याचबरोबर 3 लाख पुढचे 2 घेतले ते त्यालाही 25 लाख रुपये, म्हणजे जवळजवळ 1.5 लाख रुपये इथल्या रस्त्यानंच आपण टाकलेले आहे, आणि खैरे मळ्यातल्या 20 लाख असे जवळजवळ 70 लाख रुपयाचे नुसते रस्ते दिलेले आहेत, आणि त्यामुळे आपण हे सभामंडप घेत असताना निश्चितपणाने ग्रामपंचायतीने सुद्धा या खैरे मळ्याची काळजी घ्यावी, खडकवाडीची काळजी घ्यावी, या खडकवाडीमध्ये प्रचाराला येत असताना आपल्याला अनंत अडचणी आल्या, पाऊस होता, खैरेताईंची आणि सगळ्या महिलांची इच्छा होती का इथे दुसऱ्या वेळेला जेव्हा पण आपण याल किंवा आपले सदस्य या हक्काचे आहेत, मग गणेश भाऊ असेल या ठिकाणी, मेहतेताई असतील, खैरेताई असतील, तुमची जबाबदारी आहे की कामं चांगल्या पद्धतीने करून घ्या आणि ग्रामपंचायतीने देखील याच्यावर लक्ष ठेवून हे काम चांगलं होईल याच्याकडे दक्षता घ्यावी आणि इथल्या सर्व नागरिकांची दक्षता, काळजी आणि सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, आम्ही कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो आणि आपल्या मंडळाला आणि आपल्या विभागातल्या सर्व मंडळांना आम्ही दिलेले शब्द पूर्ण करणारच, करत आहोत, भविष्यात देखील मोठ्या ताकदीने करू हा विश्वास तुम्हाला देते, आपण सर्वांनी आम्हाला बोलवलं, आमचा आदरातिथ्य केला, सत्कार केला, सन्मान केला, मी आपल्या सर्वांची ऋणी आहे, त्या ठिकाणी वाणी साहेब एक खडकवाडी हे जे सभामंडप उभं राहिलं त्याच्यामुळे ह्या कान्होबा मित्र परिवाराला, कान्होबा मित्र मंडळाला निश्चितपणाने संजू भैया सर सगळ्यांनाच युवकांना एक प्रेरणा आहे की नुसतं गणेश उत्सव साजरा करत नाही तर अनेक उपक्रम करत असताना 2 वर्ष करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक घरातल्या लोकांची काळजी घेण्याचं काम ग्रामपंचायतीच्या सोबत हातात हात घालून ह्या लोकांनी केलेलं आहे, आपल्याला दिसून चालणार नाही म्हणून मंडळाचं कौतुक करतो आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आपण सदैव आपल्या विभागाचा विकास हा ध्यास घ्या आणि काम करा, काम करत असताना जिथे जिथे कमी पडेल तिथे आशाताई आहे एवढं सांगायला मी विसरणार नाही, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.
उर्वरित कामासाठी आणखी 3 लाख रुपये आता तुम्हाला टाकलेले आहे. त्या माध्यमातून खरतर अनेक रस्ते खरोखर अत्यंत वाईट परिस्थितीत आहेत, परंतु त्या माध्यमातून ताईंनी जो आपल्याला निधी दिला या रस्त्यांना, मी ग्रामपंचायत नारायणगावच्या वतीने मनापासूनचे धन्यवाद देतो ताई. तुमची माया नेहमीच ग्रामपंचायतीवर राहिलेली आहे, नारायणगाव राहिलेली आहे. त्या माध्यमातून तुम्ही अनेक वर्ष इथे जिल्हा परिषद सदस्य म्हणून असताना, इथे नसताना सुद्धा अनेक कामं तुम्ही ग्रामपंचायतीला मागच्या काळातही दिली. याही काळात 22 कोटीची पाणी योजना सुद्धा असेल ती तुमच्या प्रयत्नातूनच मंजूर झालेली आहे. त्यामुळं मी ताईंना मनापासूनचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर खडकवाडीच्या या सभागृहासाठी सुद्धा ताईंनी निधी दिला आहे, ग्रामपंचायतीने सुद्धा काही निधी देण्यात टाकलेला आहे. त्यामुळं आजचं हे कार्यक्रम आपल्याला इथं छानपैकी करता आला. मी संपूर्ण आपल्या इथल्या खडकवस्तीच्या सगळ्याच ग्रामस्थांना गणपतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचबरोबर कोरोनाच्या माध्यमातून जे काही आपल्याला नियम व अटी आपल्याला जे काही प्रशासन घालणार आहे त्या माध्यमातूनही खरं तर आपण सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. किंवा पुन्हा एकदा खडकवाडी नारायणगाव आपलं हे हॉटस्पॉट ठरत आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर पुन्हा एकदा आपल्याला उद्या 1000 डोस व्हॅक्सिनचे मिळणार आहेत. ज्यांची ज्यांची लसीकरण राहिलेलं आहे, उद्या सकाळी 8 वाजल्यापासून आपण पुन्हा एकदा लसीकरणासाठी जे 1000 डोस पहिले 1000 लोक येणार आहेत त्यांच्यासाठी ते उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनीच जास्तीत जास्त ज्यांची लस राहिली असेल त्यांनी येऊन आपण सकाळीच येऊन आपण लसीकरणासाठी खरं तर नंबर लावून आपण आपले लस घ्यावी. त्यामुळे आपण आपलं कुटुंब त्याचबरोबर आपला परिसर निश्चित स्वरूपात आपण आरोग्यदायी ठेवण्यासाठी प्रयत्न करू. गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. इथं बोलवलं, मान सन्मान केला, मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आता प्रोटोकॉल आपण उलटा चालू केलाय, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. खर तर आपण गणेशोत्सवाचा पहिला दिवस आणि आपली सातत्याने ताई आपल्या गणपतीला मला वाटतं 7-8 वर्ष या ठिकाणी येतात आणि आपली या ठिकाणची मागणी होती की आम्हाला या ठिकाणी छोटासा सभामंडप हवा आणि म्हणून या सभामंडपासाठी पहिले 3 लाख रुपये दिले होते आणि काम पूर्ण नाही झालं म्हणून पुन्हा 2 लाख रुपये दिले आणि आता परत संजीव वाटला अजून आमचं काम पूर्ण नाही झालं तर अजून परत 3 लाख रुपये आपण त्याला दिले. आपण त्यांचं काम करून हवा. खरं तर गणपतीनिमित्त लोकमान्य टिळकांची संकल्पना होती की लोकांनी एकत्र येऊन समाजाने एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी खेळावं आणि म्हणून हा गणपती उत्सव आणि म्हणून आपण सर्व मंडळी आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला कळत गणपती सरकार सण उत्सव साजरा करता आला नाही, परंतु याही वर्षी शासनाने जरी परमिशन दिली तरी आपण त्याचे निर्बंध पाळले पाहिजे. आपण त्याचे निर्बंध पाळून शेवटी आपण सुरक्षित राहिलो तर सगळं काही करू शकतो म्हणून त्याची काळजी आपण नक्की घ्याल. या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आशा ताईनं नेहमीच या भागावर चांगलं काम केलेलं आहे. सातत्याने इथले रस्ते मला वाटतं ह्या 2007 पासून ताई आल्यानंतर ह्या रस्त्याचं काम प्रामुख्याने ताईनीच यावेळी केलं म्हणून नारायणवाडीच्या रस्त्याला आपण 25 लाख रुपये ताईंनी पुन्हा दिले, आपल्या ह्या रस्त्याला 25 लाख रुपये दिले. या ठिकाणी देरेमळ्यातला बागर शहर सातत्यानं प्रयत्न करू लागत कुठल्या परिस्थितीत गाडीवर रस्त्याला आपल्याला या ठिकाणी 20 लाख रुपये दिले. आपल्या हनुमान चौकातल्या तिथल्या रस्त्याला 10 लाख रुपये दिले, पावळ्या इथल्या रस्त्याला 7 लाख रुपये. निधी सांगण्यासारखे भर काम आहे. काहींना आपण जो ताईंवर विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहून जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे जे कामं करता येतील सरपंचाने आज ते सांगितले मोठाली कामं. मग गॅस वाहिनी असेल, गॅस योजनेचं माझं मोठ्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली गॅस वाहिनी कुठं झाली असेल तर ती नारायणगावमध्ये झाली आणि ती खऱ्या अर्थानं आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी उपयोग आला. पाणी योजना 22 कोटीची, मला मान्य आहे की 22 कोटीची योजना या ठिकाणी होत असताना रस्ते थोडे खराब झाले पण शेवटी योजना आपल्यासाठी आहे, पाणी आपल्यासाठी आहे. अनेक लोक त्याची तक्रारी करतात तर लवकरात लवकर सगळे रस्ते त्या ठिकाणी चांगल्या करण्याचा ग्रामपंचायत असेल ताई असेल यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल आणि म्हणून ताईंनी जी काही भरघोस कामं टाकलेली याचा पुढचा कॅनलचा जो पुढचा रस्ता आहे नारायणगडाकडे जाणारा त्याच्यावर सुद्धा आपले 15 लाख रुपये पडलेले आणि म्हणून ह्या भागामध्ये रस्त्याचंच गांभीर्याने करत वार्ड नंबर 6 हाच रस्त्यानं प्रामुख्यानं गावाचा
एक मोठा वाडा त्यामुळे रस्त्याचा प्रश्न गंभीर होता आणि त्यामुळे सगळे रस्ते या ठिकाणी घेतले. मनापासून आपल्या या ठिकाणी ताईंचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आपण सर्वजण या ठिकाणी गणेश उत्सवाला थांबला. त्या गणेश उत्सवाच्या आपल्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.